समोरील सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण केल्यास आपल्याला लक्षात येतं आहे की भारताच्या भूभागावरील बाष्पयुक्त ढगांची संख्या कमी झाली आहे महाराष्ट्रात काही भागामध्ये बाष्पयुक्त ढग हलक्या स्वरूपात दिसत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडतो आहे परंतु साधारणपणे हवेची दिशा आता बदलणार आहे आणि त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा नवीन प्रयोग ज्याला आपण परतीचा पाऊस असं म्हणतो तो सुरू होईल त्याचा किती प्रभाव असेल ते आत्ता सांगणं शक्य नसलं तरी देखील ऋतुशास्त्राप्रमाणे भारतामध्ये जवळपास अडीच ते तीन महिने परतीचा पाऊस सक्रिय असतो वेगवेगळ्या भागामध्ये शेती माझी प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा एक छोटी अपडेट आहे महत्त्वाची आहे संपूर्ण व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा चला तर पाहूयात आज बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा प्रभाव किती असेल आणि परतीच्या पावसाची सध्या काय परिस्थिती आहे समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये भारतातील तापमान हे साधारण चोवीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान वेगवेगळ्या भागामध्ये दिसतं आहे आणि हे तापमान साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला अधिक आहे गुजरात आणि राजस्थानच्या भागामध्येही तापमान आता वाढतं आहे ही सध्याची तापमानाची परिस्थिती आहे समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये तीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होते आहे बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांचा वेग हा तीस तारखेला बत्तीस किलोमीटर पर आवर्स असा होणार आहे अरबी समुद्रामध्ये सोळा किलोमीटर पर आवर्स असा होणार आहे म्हणजे तीस तारखेला बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढणार आहे महाराष्ट्राच्या भूभागावर वाऱ्यांचा वेग हा दहा किलोमीटर पर आवर्स असा असणार आहे त्यामुळे साधारणपणे हवामानात एक तीस तारखेला असा बदल होतो आहे की वाऱ्यांचा वेग हा वाढणार आहे अतिशय नयनारम्य असं दृश्य तुम्हाला चीनच्या समुद्रामध्ये दिसेल चीनच्या समुद्रामध्ये आता सध्या एकाच वेळेस चार कमी दाबाचे क्षेत्र आहेत आणि प्रत्येक क्षेत्र हे एकापेक्षा पूर्वेला मोठं मोठं होत गेलेलं आहे किंवा आपण असं म्हणू की पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना ते छोटे छोटे झालेले आहेत हा एक अनुभव आहे हवामानामधला हा हे कमीदाब भारताच्या हवामानावर काही परिणाम करतील का जर या कमीदाबाचे क्षेत्र पुढे चक्रीवादळात रूपांतरित झाले तर नक्कीच ते भारताच्या हवामानावर परिणाम करतील परंतु सध्या तरी तशी कुठलीही शक्यता नाही बंगालच्या उपसागरामध्ये तीस तारखेला एक कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होत असून समोरच्या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला त्याचं एक चक्राकार स्थितीमध्ये रूपांतर झालेलं दिसतं आहे तीस तारखेला निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र एक तारखेलाही अस्तित्वात आहे दोन तारखेलाही अस्तित्वात आहे तीन तारखेलाही अस्तित्वात आहे चार तारखेलाही अस्तित्वात आहे पाच तारखेला काही अंशाने भुवनेश्वरच्या दिशेने सरकलं आणि सहा तारखेलाही ते भुवनेश्वरच्या दरम्यान आहे सहा तारखेला ते ढाका आणि कलकत्त्याच्या बाजूला सरकतं आहे म्हणजे साधारणपणे पाच ते सहा दिवस हे एकाच जागेवर असणार आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये काही अंशाने पर्जन्याचं प्रमाण वाढणार आहे एक तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं दोन तारखेला तशी काही परिस्थिती नाही तीन तारखेला नाशिक मुंबई आणि कोल्हापूर या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे पाच थोरके तारखेलाही थोडा पावसाचा प्रभाव आहे थोडक्यात सराव स्वरूपात सांगायचं बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली चक्राकार स्थितीचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या पर्जन्यावर होणार आहे परंतु प्रत्येक जवळपास हे चार ते पाच दिवस ही चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात असणार आहे आणि ती स्थिर असणार आहे साधारणपणे ती चार तारखेनंतर कलकत्ता आणि ढाका या बाजूला सरकेल आणि तेव्हा त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये अधूनमधून पाऊस होत राहील प्रकाश खास हा मान्सूनसारखा पाऊस नसेल परंतु अधूनमधून हा पाऊस सक्रिय असेल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परतीच्या पावसावर परिणाम होईल अधूनमधून पाऊस येत राहणार आहे पूर्णपणे पाऊस बंद होणार नाही त्यामुळे कमी दाबाचा प्रभाव राहील परतीच्या पावसाबाबतीत अजून आपल्याला निश्चित असे संकेत मिळाले नसले तरी बंगालच्या उपसागरातील दाब हा भारताच्या दिशेने सक्रिय होत नाही जवळपास पाच दिवस हा पाऊस बंगालच्या उपसागरामध्येच चक्राकार स्थितीत राहतो याचा अर्थ राजस्थानच्या दिशेने पश्चिमेकडील उष्ण वारे हे प्रभावित झालेले असतील आणि त्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा प्रभाव भारताच्या भूपृष्ठावर जास्त जाणवणार नाही आणि परतीचा प्रवास पावसाने सुरू केलेला असेल परंतु तो किती गतीने होईल हे सांगणं आज तरी शक्य नाही आपण भविष्यातील व्हिडिओमध्ये मा त्याच्याविषयीची माहिती देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र